त्यामुळे तुम्हाला थंबनेल पाहून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती झालाय. तर आज मी तुम्हाला प्रोफेशनल बॅकग्राऊंड कसं तयार करावं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि अजून अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती कुठेही पाहिला नसेल एवढ्या भारी प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर प्रॉपर तुम्हाला सांगितलं जाईल की फोटोशॉपमध्ये आपण बॅकग्राऊंड कसं क्रिएट करू शकतो एकदम प्रोफेशनल, म्हणजेच मोठ्या मोठ्या डिझायनरसारखे आपण बॅकग्राऊंड जे आहे ते कसं क्रिएट करू शकतो. आणि प्लस मी तुम्हाला सगळं प्रॉपर गोष्टी ज्या आहे ते एक्सप्लेन करून सांगितले की बॅकग्राऊंड कसं क्रिएट करावं किंवा ब्रश कसं इम्पोर्ट करावं या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ तो न स्किप करता बघा आणि व्हिडिओ स्किप करावं असं डोक्यात आणू नका, कारण की एवढा भारी व्हिडिओ तुम्हाला अजून कुठेही तुम्ही पाहिला नसेल तर इतका भारी व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील की आपण बॅकग्राऊंड कसं क्रिएट करू शकतो. तर आजचा जो व्हिडिओ तो शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केले असेल तर लवकर तुमचा चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर आपण फायनली आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भाऊ आपण आला आता पीसीच्या स्क्रीनवरती, तर तुम्ही पाहू शकता. तर आपण आता रॅन्डम जो आहे तो आपला कॅनव्हास जो सिलेक्ट केला आहे 5x5 जो आपला कॅनव्हास आहे रॅन्डम तो आपण सिलेक्ट केला आहे 5x5. तर आपण पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो की ब्रश कसे आपण इम्पोर्ट करू शकतो फोटोशॉपमध्ये. तर मी तुम्हाला दोन प्रकारचे ब्रश जे ते तुम्हाला मी दिले. तर एक म्हणजेच आपला ब्रश जो आहे तो फॉग ब्रश तुम्हाला दिला आहे आणि दुसरा म्हणजेच वॉटर कलर ब्रश जो आहे तो तुम्हाला मी दिला आहे. तर नक्कीच ब्रश कसं आपण इम्पोर्ट करू शकतो ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. तर आपण सिम्पल ब्रशच्या ॲपवरती क्लिक करूया आणि आपण सिम्पल ब्रश जे असतील तर ते फोटोशॉपमध्ये रॅन्डम ब्रश जे असतील तुम्हाला मिळून जातील. पण तुम्हाला मी दोन ब्रश जे तुम्हाला दिले तर नक्कीच मी जे ते फोटोशॉपमध्ये इम्पोर्ट करू शकता. तर मी सांगतो की इम्पोर्ट कसे करायचे. तर पहिल्यांदा आपण सेटिंगच्या ऑप्शन जाऊ आणि तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल इम्पोर्ट ब्रशेस. तर नक्कीच मी पाहू शकता इम्पोर्ट ब्रशेस. तर इम्पोर्ट ब्रशेसमध्ये जाऊन तुम्ही आपले जे ब्रश आहे तर ते इम्पोर्ट करू शकता. तर आपण सिम्पल मी आपले जे ब्रश आहे तुम्हाला मी फोटो दिले आहेत, एक म्हणजे GS ब्रश पॉक 1 आणि GS ब्रश 2. तर नक्कीच तुम्ही जे दोन ब्रश आहे त्या ते फोटोशॉपमध्ये इम्पोर्ट करू शकता. तर नक्कीच आता पहिला जो ब्रश आहे तो आपण इम्पोर्ट करून इथे लोडच्या ऑप्शन होते तुम्ही इम्पोर्ट करू शकता आपल्या फोटोशॉपमध्ये. तर नक्कीच तुम्हाला फोटो दिसेल ते तुम्हाला सांगतो मी. तर आपण खाली जाऊ आणि एकदम जो आपला ब्रश आहे तर तो तुम्हाला ॲड दिसेल. तर नक्कीच मी पाहू शकता की GS ब्रश पॉक 1 नावाचा ब्रश जो आहे तो आपला ॲड झाला आहे, नक्कीच हे पाहू शकता. तर अशाच प्रकारे आपला जो दुसरा नंबरचा ब्रश आहे तो आपण ॲड करून घेऊ. तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो की आता इम्पोर्ट इम्पोर्ट ब्रश, त्याच्यानंतर GS ब्रश 2 आणि लोड. तर नक्कीच तो पण ब्रश जो आहे तो आपला ॲड झाला असेल. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता GS ब्रश 2 नावाचा जे ब्रश आहे आपला तो ॲड झाला आहे. तर हा पण वॉटर कलर ब्रश तुम्हाला मी दिला आहे. तर नक्कीच याचा यूज कसा करायचा सर मी टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली जाईल. फक्त आजचा जो काही व्हिडिओ होतो शॉर्टपर्यंत बघा. तर आता हे झालं आपल्या ब्रश संदर्भात. तर नक्कीच तुम्ही होऊ शकता. तर आपण सर पहिल्यांदा आता बॅकग्राऊंड कसं क्रिएट करतात ते तुम्हाला मी सांगतो आता. तर आता इथून पुढे जो आजचा व्हिडिओ होतो शॉर्टपर्यंत बघा, कारण की टोटल इन्फॉर्मेशन बघून तुम्हाला अजून कोणी सांगितले नसेल एवढी भारी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार आहे. आणि तुम्हाला याच्या पुढे कधीही बॅकग्राऊंड क्रिएट करताना कुठलाही प्रॉब्लेम नाही होणार एवढं भारी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो काही व्हिडिओ होतो शॉर्टपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लेअर तुम्ही पाहू शकता लेअर पॅळले. तर नक्कीच तुम्ही हा पाहू शकता लेअर पॅळले आणि इथं जे असतील ते आपले टूल आहे. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर आपण सर्वात पहिल्यांदा जे लेअर आहे तर आपण लेअर घेऊ एक एम्प्टी लेअर. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता इकडं. तर लेअर घेतल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा आता आपण रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर रेफरन्स पाहिजे तर रेफरन्स बस तुम्ही घेऊ शकता. तुम्ही मूवी पोस्टरचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. तर मी सिम्पल जो आहे तर तो एक बॅकग्राऊंड आहे माझ्याकडं. तर तुम्ही सिम्पल आपल्या गुगलला पण सर्च करू शकता की कलरफुल बॅकग्राऊंड. तर तुम्ही ते इझिली येऊ शकता. तर माझ्याकडे बॅकग्राऊंड येतात ते तुम्हाला मी दाखवतो. तर सिम्पल मी त्याचा रेफरन्स जो आहे तो घेणार आहे. तर नक्कीच तर अशा प्रकारचं बॅकग्राऊंड जे आहे ते मी ॲड केलं आहे आणि याचा रेफरन्स जो आहे तो मी घेणार आहे. तर तुम्ही सिम्पल तुम्हाला पण असं बॅकग्राऊंड जे आहे तुम्हाला भेटू जे गुगलवरती तर तुम्ही सर्च करू शकता की वॉटर कलर बॅकग्राऊंड किंवा असं काहीतरी तुम्ही सर्च करा. तुम्हाला असे जे ऑप्शन आहे म्हणजे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला भेटून जाते. तर आपण सिम्पल आता फिल्टरमध्ये जाऊ आणि याला आपण फिल्टरमध्ये जाऊ. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर फिल्टरमध्ये जाऊ आणि इथं ब्लर तुम्हाला दिसेल ब्लर. याच्यानंतर एक मोशन ब्लर. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता मोशन ब्लर. आणि याचा जो अँगल आहे तर तो 50 तुम्ही ठेवू शकता 50 53-50. आणि जे डिस्टन्स आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तर मी सिम्पल जो आहे तो 100 ठेवतो आहे. नक्कीच ओके शंभर क्लिक करा एकदा. तर नक्कीच तुमच्याकडे असं जे रेडी होऊन जाईल.
तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर परत अजून एक आपल्याला एम्प्टी लेअर शीट घ्यायची, आणि तुम्हाला जर अजून एक स्टेप म्हणजे तुम्हाला इकडं तुम्हाला दिसेल हे ऑप्शन दिसेल तुम्हाला इकडं तुम्ही पाहू शकता, तर इथं तुम्हाला ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्टचं ऑप्शन दिसेल. तर तुम्ही असं जे क्लिक करून घ्या पहिल्यांदा, आणि इथं जे ब्राईटनेस आहे ते थोडं तुम्ही कमी करू शकता किंवा वाढू शकता तुमच्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर हे कॉन्ट्रास्ट, तर ते तुम्ही वाढवू शकता. तर नक्कीच फरक पडू शकता तुम्ही, तो फक्त नॉर्मल फरक पडतो पण करून घ्या, तर काही विषय नाही. आपण आता लेअर जी घेतलेली लेअर एम्प्टी लेअर घेतली, आपण नक्कीच तुम्ही इथं पाहू शकता. तर आपण सरांना आता बॅकग्राऊंड तयार करायला आपण सुरुवात करूया. तर आता सुरुवातपर्यंत काय करायचं माहिती का, आपण जे बॅकग्राऊंड घेतलेले आहे त्याच्यातला पहिला जो आपला फोन ब्रश जो आहे तो आपण घ्यायचा आहे. त्याचा साईज तुम्ही कमी करू शकता अशा पद्धतीने, होऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने साईज जी तुम्ही कमी करू शकता, वाढू शकता नक्कीच. तर आपण साईज जी आपण घेतलेली तर नक्कीच ही पाहू शकता. तर आता आपण जर सुरुवात करूया आपण बॅकग्राऊंड, तर तुम्ही अशा प्रकारे आणि जो आपला कलर पिकर जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. कलर पिकरच्या साह्याने तुम्ही पण बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता. तर त्याचा शॉर्टकट जो आहे तर तो आय आहे, तर नक्कीच तुम्ही आय दाबून आणि बी दाबून, बी म्हणजेच शॉर्टकट आहे, ब्रजचा शॉर्टकट जो आहे तो म्हणजेच बी आहे, तर नक्कीच तुम्ही पाहू शकता बी. आणि जो कलर पिकरचा शॉर्टकट जो आहे तो म्हणजेच आय, तर आयच्या साह्याने तुम्ही कलर पिक करू शकता आणि बीच्या साह्याने तुम्ही ब्रश मारू शकता. तर नक्कीच आपण आता बॅकग्राऊंड क्रिएट करायला सुरुवात करू, तर तुम्ही नीट पहा. तर असं काही नाही, तुम्ही मूळ पोस्टरचा आपण रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुम्ही रेफरन्स तुम्ही घेऊ शकता आणि बॅकग्राऊंड जे आहे तुम्ही क्रिएट करू शकता. तर नक्कीच तुम्ही नीट बघा की मी कुठल्या गोष्टी करतो आहे. तर नक्कीच तुम्ही कलर पिकरच्या साह्याने आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही क्रिएट करू शकता. तर कलर पिकरचा शॉर्टकट जो आहे तो आय, तर त्याच्यानंतर बी म्हणजेच बॅकग्राऊंडचा कलर, तर आपण नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर हे झालं आपलं बॅकग्राऊंडचं. तर याला तुम्ही फिल्टरमध्ये जाऊन ब्लर करू शकता, ग्लोशन ब्लर तुम्ही पाडू शकता थोडंफार. तर नक्कीच 3 पॉईंटपर्यंत तुम्ही ओकेच्या ऑप्शनची क्लिक करतो मी. तर याच्यानंतर आता आपलं जे मेन काम आहे ते म्हणजेच अजून एकदा पुन्हा एकदा आपण लेअर घेऊ, आणि तो आपला जो ब्रश आहे वॉटर कलर ब्रश तर तो आपण घेऊ आणि नीट बघा तुम्ही आता मी काय करतो आहे. तर नक्कीच आपला जो कलर आहे तर तुम्ही तर कलर पिकरच्या साहाय्याने तुम्ही कलर जो आहे तो पिक करू शकता, कुठलाही कलर तुम्ही पिक करू शकता. तुम्हाला जो पाहिजे तर तो कलर तुम्ही पिक करू शकता. तर मी नक्कीच जो व्हाईट कलर आहे तो घेतो व्हाईट आणि ओकेच्या ऑप्शन क्लिक करतो. तर नक्कीच आता जो आपला कडकडून मारायचा आहे तर बाजूला मारायचं आहे नक्कीच हे पाहू शकता. आणि नंतर याला आपण ब्रश तुम्ही छोटाही करू शकता. तर नक्कीच असं त्या तर आणि ब्रश जो आहे तो साईड त्याची छोटी करू शकता तुम्ही. तर अशा ब्रश जो आहे आपण मारला नाही, आणि अशी ब्रेंडिंग ऑप्शन जे तुम्ही चेंज करून पाहता तुम्हाला कुठला चांगला वाटतोय तर तो तुम्ही देऊ शकता. तर मी ओरली जो आहे तो ठेवतो आहे आणि याची ऑपेसिटी कमी करतो आहे मी. तर नक्कीच ते पाहू शकता. आणि याचा ब्लेंडिंग मोड जो आहे म्हणजेच फिल्टरमध्ये जाऊन बर मारून त्याला आपण ग्लोशन ब्रश जे ते अप्लाय करू, थोडं वाढून देऊ 5 पर्यंत 7 पर्यंत ठेवू, ओकेच्या ऑप्शन ते क्लिक करू. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता याची ऑपेसिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवून घ्या, तुम्हाला जशी पाहिजे तशी ऑपेसिटी तुम्ही याची ठेवू शकता. त्याच्यानंतर परत आता आपण पुन्हा एकदा एक एम्प्टी लेअर घेऊ आणि परत आपला जो पॉक ब्रश आहे तो आपण चॉईस करू, आणि जो कडकडून आपण जो ब्रश आहे तो आपण अप्लाय करू. तर नक्कीच सेफ होऊ शकता आपलं बॅकग्राऊंड जे ते क्रिएट होते. तर नक्कीच आणि याला पण तुम्ही फिल्टरमध्ये जाऊ ब्लर मारू शकता, ग्लोशन ब्लर तुम्ही कुठलेही ब्लर तुम्ही मारू शकता, ग्लोशन ब्लर. त्याच्यानंतर त्याची ब्रेंडिंग ऑप्शन तुम्ही बघू शकता, चेस करून ओरली ठेवतो आहे मी. तर नक्कीच तुम्ही तर पुन्हा एकदा आपण एक लेअर घेतो आहे आणि आपला जो ब्रश आहे कुठला हा जो ब्रश आहे तो आपण घेतो आहे आणि याचा कलर जो आहे तो आपण ब्लॅक ठेवतो आहे. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता आणि याचा ब्लेंडिंग मोड आहे तर तुम्ही चेंज करतो ओरली, याची साईज जी ती कमी पडतो आहे ब्रशच्या साईजची कमी पडतो आहे. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर आपलं बॅकग्राऊंड जे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एकदम
तर भाऊ अजून असं बॅगून क्रिएट करणं तुम्हाला कोणी सांगितलं नसेल यूट्यूबवरती, फक्त तुमचा भाऊ तुमच्या जरी सांगतोय आणि अशी ब्लेंडिंग ऑफ ब्लेंडिंग मोड आहे तो ओरली ठेवायचा आहे आणि ऑपोजिट रिजनच्या हिशोबाने ठेवायची, तर नक्कीच शिकवू शकता. तर अशा प्रकारचं तुम्हाला अजून बॅकग्राऊंड क्रिएट करणं तुम्हाला कोणी सांगितलं असेल, फक्त तुमचं भाऊ तुमच्यासाठी सांगायला आहे. त्याच्यामुळे फक्त आत्ताचा फोटो तो शॉर्ट बंद बघा आणि या वेळेला तुम्ही लाईक केलं असेल तर लाईक करून टाका. तर बघा नक्कीच तुम्हाला कळलं असेल की आजचं बॅकग्राऊंड जे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर खरंच आजचं बॅकग्राऊंड आवडलं असेल तर नक्कीच या वेळेला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याचे बघा लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर बघा पुन्हा भेटू एका नवीन एका लायब्ररी व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.